नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता मालीचे एक फोटो सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पैकी एक म्हणजे प्राजक्ता माली. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यगना आणि निवेदिता सुद्धा आहे. एवढेच नाही तर ती एक चांगली व्यावसायिक देखील आहे. सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमर लुकमुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे. काही दिवसापूर्वी फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2024 पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील अनेक अभिनेत्रींचा एक वेगळा हटके अंदाज पाहायला मिळाला. प्राजक्ताने देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी ग्लॅमर लुक केला होता, ज्याचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. अभिनेत्री प्राजक्ता मालीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिट हाय सिल्क ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तिने मोकळे केस सोडल्यामुळे ती अजून बोल्ड आणि हॉट दिसत होती. या ड्रेसवरचे फोटो प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे. ज्या फोटोशूटचा व्हिडिओ पाहिला तेच फोटो, असे कॅप्शन तिने लिहिलेले आहे. प्राजक्ताचे हे ग्रामर हॉट आणि बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाचा पाऊस पडलेला आहे. खतरनाक, तू अशक्य सुंदर आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टवर दिलेल्या आहे. एक नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, तू कुठलाही ड्रेस परिधान केला किंवा साडी नेसली तरी त्यात तू बॉलिवूडवाल्यांना फिक करते. दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, तापमान आधीच काय कमी वाढलंय ज्यात तू अजून वाद करत आहे. तसेच तिसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिलंय, तू हुनर परी, तू जाने जहा, तू सबसे हसीन, तू सबसे जवा. चौथ्या नेटकऱ्यांनी लिहिलंय, नुसता जाल आणि धूर. दरम्यान प्राजक्ताच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर बिशी मित्र मंडळ या चित्रपटात ती झळकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. याशिवाय प्रसाद खाडेकरच्या नव्या चित्रपटात देखील प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.